हेलो फ्रेंड्स, मी अनिल कुंडेजी आलेलो आहोत फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या जवळ आलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहे वरती. आज आम्ही मेट्रोने प्रवास करणार आहे पहिल्यांदा पुण्यामध्ये. पुण्यामध्ये काय, आम्ही कुठेच अगोदर मेट्रो प्रवास केलेला नाही आहे, तर आम्ही दोघं आज मेट्रोने प्रवास करणार आहे. तर आता वरती जाऊया, आपण लिफ्टने जाऊया. हे आहे मेट्रो स्टेशन समोरचं फ्रेंड्स, तिथे आपल्याला जायचं आहे वरती. आणि बघा नकाशा प्रणाली दिलेली इथं, आणि बघा हे फुगेवाडी मेट्रो स्टेशन आहे. तर इथं आपल्याला जायचं आहे. मागं थांबूया, हे ऑटोमॅटिक उघडतं. चलो फ्रेंड्स, आम्हाला खूप उशीर झालेला आहे आणि आम्ही त्याचा पळतोय सध्या. बरं आहे, गर्दी नाहीये. हे आहे बघा स्कॅनर, इथं स्कॅन करायचं आहे तिकीट. आम्ही रिटर्नचं पण काढलंय. हा, रिटर्नचं पण काढलंय. हे दोघांचं बाहेर आहे, तिकडे बाहेर जाव सर. चल ठेवा नीट जाऊ पण तिकीट. फुगेवाडीची, बापरे गेली का काय गाडी. हा, साडेपाच लय येताना, साडेपाच लय तुम्हीजी. एकदम सुनसान आहे मेट्रो स्टेशन. वरती जायचं? अरे बापरे, वरती चढायचं. लिफ्टने गेलो असतो ना आपण. गर्दी नाही आहे फ्रेंड्स काही स्टेशनला. कोणच नाही, मेट्रो आली का तिथे लिहिलं असेल ना अरायल कधी. हे बघा फ्रेंड्स, मेट्रो स्टेशन काय सुंदर दिसतंय. मेट्रो स्टेशन कोणत्याची गेलेत विचारायला, ट्रेन गेली का आहे. आणि इकडं आता सध्या तरी ना फ्रेंड्स पी सी एम सी पर्यंत चालू आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपर्यंतच आहे ट्रेन. ते चालू आहे काम तसं. आता दापोळीपर्यंतचं काम चालू आहे, नंतर खडकीपर्यंतचं कम्प्लीट होईल असं हळूहळू काम चालू आहे. मस्त वाटलं, एकदम असं फॉरेनमध्ये आल्यासारखं वाटतं फ्रेंड्स. आणि मेन म्हणजे मेट्रोवर काहीच गर्दी नाही ना, त्यामुळे असं वाटतं फॉरेनमध्ये चालू आहे आपण. फॉरेनमध्ये गर्दी नसते, लोकसंख्या खूप कमी आहे फॉरेनमध्ये. मी आणि फोंडेजी बघा थांबलो आहे फ्रेंड्स, मेट्रोची वाट पाहत थांबलो आहे. बापरे माझं काय फोंडेजी, आपणच उशीर आलो. तुम्ही जर गाडी हळूहळू हळू चालवलो, तुम्ही जर गाडी हळूहळू चालवली त्यामुळे उशीर लागला आपल्याला यायला. ट्रेनचं टायमिंग आम्हाला माहीत नव्हतं, तिकीट काढता वेळेस कळालं की 5 वाजता आहे. वरती येईपर्यंत 5 वाजले, आमची ट्रेन निघून गेली. मेट्रो राईट टाईम आहे फ्रेंड्स, खूप आम्ही 5:30 वाजेपर्यंत दुसऱ्या मेट्रोची वाट बघत थांबलो येणार आहे तर. आणि आम्ही जाणार आहेत पी सी एम सीपर्यंत जाणार आहेत आणि पुन्हा तिकडून आम्ही रिटर्न येणार आहे, कारण आम्ही गाडी इथे लावलेली आहे फुगेवाडीला. रिटर्नचे 2 तिकीट काढलेत, मी तुम्हाला दाखवत तिकीट कसे असतील. त्याच्यानी 2 तिकीटं काढलेत, हे आम्ही रिटर्नचं पण काढलेलं आहे याच्यामध्ये, कारण आता जाताना 2 वेळा आम्ही स्कॅन केलं हे तिकीट आणि येताना पण हे स्कॅन करायचं, कारण आम्ही रिटर्नचं पण काढलेलं आहे ना. पुण्या स्टेशनपर्यंत जेव्हा पूर्ण चालू होईल मेट्रो, तेव्हा भरपूर पब्लिक, खूप गर्दी असणार आहे. प्रवास करतील काय बघतंय, यायला उशीर आहे. हे बघा फ्रेंड्स, हे जी येल्लो पट्टी आहे ना दिलं, प्लीज स्टँड बिहाइंड द येल्लो लाईन. या लाईनच्या आत थांबायचंय फोंडेजी, लाईनच्या आत थांबा. हे लाईनच्या आत थांबायचंय फ्रेंड्स, इथे लाईनच्या बाहेर नाही जायचं. ह्यांनी लाखून ठेवले बघा लाईन फ्रेंड्स. ते पहा मेट्रो याय लागलेली आहे, तुम्हाला दाखवते. किती छोटी वाटते ग, लांब आहे ना थोडीशी, म्हणून छोटे. हा, डब्बे तर छोटेच आहेत फ्रेंड्स. मेट्रो आलेली आहे,
पीसीएमसी वरून आलेली मेट्रो आहे फ्रेंड्स. आता मला वाटतं हीच फिरून येईल का मेट्रो, जाऊन इकडे येणार, पुढे जाऊन थोडस ट्रॅक बदलेल ती मेट्रो आणि पुन्हा इकडे येईल. मग आम्ही ह्याच मेट्रो पासून जाणार आहे पीसीएमसीला. चला आपण कुठं बसायचं, थांबा आता दार उघडू द्या, दार ऑटोमॅटिक उघडलेलं आहे फ्रेंड्स. हॅलो बसते, वा 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 काय गार गार वाटायला लागलं फ्रेंड्स. अप्रतिम, बाहेर एवढी उष्णता आहे आणि आतमध्ये खूप छान वाटायला लागलं. ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मचं अंतर कमी, छान आहे म्हणजे हे छान आहे, लोकलला असं नसतं खरं. मस्त छान आहे ना, हा गार वाटायला लागलं, बाहेर किती गरमी होती, छान वाटायला लागलं खरं. मेट्रो पण लवकर आली, बसले ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये येऊन बसले, ट्रेनची सवय लागली. छान वाटतं, छान गार गार खूप छान वाटायला लागलंय. एसी पूर्ण एसी, हा एसी पण खूप छान वाटायला. तुम्ही पण या आणि आनंद घ्या, आनंद घ्या मेट्रोचा. हे लिहिले पुणे मेट्रोचा बोर्ड लिहिलाय इथं, काय आलंय संत तुकाराम नगर, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी आणि पुढं आपलं खडकी वगैरे सगळं ते असणारं स्टेशन शिवाजीनगर. बघा दरवाजे लॉक झालेले आहेत आणि आपली मेट्रो आता स्टार्टच झालेली आहे. बघा राईट टाइम, बरोबर 5:30 चालू झालेली आहे मेट्रो. छान फील येतोय पुणे शहर. पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड, आम्ही पुणेकर, आम्ही पुणेकर. हा सूर्य बघा मावळायला आलेला आहे 5:30 वाजत. सगळे डबे सारखेच असते आहेत, ते पहिल्यांदा पाहतो म्हणून वाटत. आम्हाला थोडस डबल छान आहे, डबल वाटते, छान वाटते. पहिल्यांदा मेट्रो बस एसी गरमी बाहेर आणि आतमध्ये छान वाटते. सीएमसी ऑफिस स्टेशन आलेलं आहे आणि बघा उघडले दरवाजे, ग्रीन लाईट लागते आणि उघडले दरवाजे. चला आपलं उतरायचं की पुन्हा स्कॅन करावं लागेल तिकीट आम्हाला. बापरे किती गरम वाफा येत आहेत. चला लिफ्टने जाऊया आपण. आम्ही रिटर्नचं पण तिकीट काढलं होतं, तर रिटर्नचं पण आम्हाला स्कॅन करायचं आहे तिकीट. आता आम्ही पुणे स्टेशनच्या मध्ये चाललो, आतमध्ये खाली चाललो स्टेशनमध्ये, ते स्कॅन करून पुन्हा ह्याच लोकल सॉरी पुन्हा ह्याच मेट्रोमध्ये येऊन बसणार आहे आम्ही. लगेच आहे मग पुणे मी थांबू का इथंच. आता आम्हाला पुन्हा स्कॅन करायचं तिकीट आणि त्या पलीकडच्या ट्रॅकला जायचंय, एक नंबरला जायचंय. पण आम्ही पुन्हा उतरतोय आणि पुन्हा बाहेर जायचं, तिकीट स्कॅन करायचं आणि पुन्हा आतमध्ये यायचं, पलीकडच्या 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जायचंय. हे 2 नंबर आहे, फलाट नंबर 2 आहे. आता आम्ही पुन्हा बाहेर जाणार आणि पुन्हा पलीकडून आज जायचं आहे आम्हाला. अरे बापरे चला चला इकडून काय चला आलात का उघडत आहे की आपण होत नव्हतं.
हे फाउंडेशनचं तिकीट स्कॅन होत नव्हतं, काय केलं मग त्यांनी? त्यांनी परत एक्झिट केलं आणि परत एंट्री केलं. लोकल सारखं झालंय काम. चलो आता घराकडे चाललोय आम्ही. आतमध्ये खूप छान वाटतंय. हा ना, इकडे बसा फोंडेजी. फ्रेंड्स आम्ही आता दिवाळीला पुन्हा चाललोय, रिटर्न चाललोय. आणि तुम्ही पण प्रवासाचा आनंद घ्या. आलं की मेट्रो मध्ये हमखास बसा तुम्ही. तर आम्ही आता घराकडे गेलो आहोत. आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.